जामखेड शहरामधील बीड कॉर्नर ते नवीन पोलीस स्टेशन या नवीन हद्दीमध्ये होत असलेल्या रस्त्यावरील अडथळा ठरणारे जिओ कंपनीचे शासनाचा कर चुकवून आणि नगर परिषदेची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता पोल बसवले असल्यामुळे त्या कंपनीवर कायदेशीर कारवाई करावी आणि रस्त्याला अडथळा ठरणारे महावितरणाचे पोल काढून टाकावेत आदी मागण्यांसाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटना तालुका अध्यक्ष पांडुरंग भोसले यांनी उपोषण सुरू केलं होतं। मुख्याधिकारी दंडवती यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर भोसले यांनी आपलं उपोषण मागे घेतलं। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तालुका अध्यक्ष पांडुरंग भोसले यांनी 8 दिवसांपूर्वी उपोषणाचा इशारा दिला होता। नगर परिषदनं गुरुवारी जिओ कंपनीचे पोल हटवले होते, परंतु बीड कॉर्नरच्या मुतारीची संरक्षण भिंत पडल्यामुळे लोक उघड्यावरती लघुशंका करतात, त्यामुळे मुतारीची दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात आली होती। सार्वजनिक शौचालयासाठी निधी येऊन वर्ष झाले तरी काम चालू केलं नाही, याबाबत बांधकाम विभाग नगर परिषद टोलवा टोलवी करत आहेत। महावितरण अधिकारी यांनी उपोषणस्थळी भेट देऊन 4 दिवसांमध्ये पोल काढण्याचे आश्वासन दिले। मुख्याधिकारी दंडवते यांनी जनतेला तक्रारींबाबत भेटण्याचा ठराविक वेळ दिला आहे, तो बदल करावा, जिओ कंपनी विरोधामध्ये गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी शिवप्रतिष्ठान तालुका अध्यक्ष भोसले यांनी उपोषण सुरू केले होते। त्यांना मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे, प्रहार जनशक्ती तालुका अध्यक्ष जयसिंग उगले, नय्यम शेख आदींनी पाठिंबा दिला होता। मुख्याधिकारी दंडवते यांनी जिओ कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात येईल, जनतेला भेटण्यासाठी 2 ते 5 ही वेळ आणि शहरामधील सर्व मुतारी दुरुस्ती करण्यात येतील असं लेखी आश्वासन दिल्यानंतर भोसले यांनी आपलं उपोषण मागे घेतलं। याप्रसंगी उपोषणकर्ते भोसले, प्रहार तालुकाध्यक्ष जयसिंग उगले, मनसेचे प्रदीप टापरे, नगर परिषदचे मुख्याधिकारी दंडवते, स्वाभिमानीचे प्रवीण बोलभट, सामाजिक कार्यकर्ते नय्यम शेख यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। रोडच्या बाबतीत जी जिओचे पोल, एमएससीचे पोल ज्यामध्ये ती काढण्यासाठी महिलांसाठी शौचालय नाही आणि जी मुतारी होती पुरुषांची ती बंद पडलेली, त्यासाठी शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आज लाक्षणिक उपोषण केलेले। या ठिकाणी शिवसाहेब असतील, महावितरणचे अधिकारी असतील आणि बांधकाम विभागाचे असतील, ते येऊन गेले आणि ते लिखित आश्वासन देतो म्हणजे तरीसुद्धा आमचं त्या आश्वासनाने समाधान झालेलं नाही। आम्ही 8-10 दिवसात जामखेड शहरामध्ये मोठा मोर्चा काढणार आहे। एकतर शिवसाहेबामुळे जामखेडच्या समस्या वाढत चाललेल्या आहेत, कुठलंही काम नगर परिषदच्या वतीने होत नाही, वारंवार टाळाटाळ करतात, दिलेला प्रश्न आहेत ते कधी मार्गी लावत नाही, म्हणून आमच्या आजच्या आंदोलनात त्यांचे समाधान झालेले नाही। या ठिकाणी हिंदुस्थान प्रतिष्ठान जामखेड तालुका त्यांच्या अध्यक्ष पांडुराजे भोसले यांनी केलेल्या या बीड कॉर्नर ते पोलीस स्टेशन या रस्त्यासाठी रस्त्यावर ठरणारे जे अडथळे जिओचे पोल किंवा एमएससीबीचे जे महावितरणचे पोल आहेत ते काढण्यासाठी पांडुराजांनी जे उपोषण केलं त्या उपोषणाला या ठिकाणी मी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं अगोदर जाहीर पाठिंबा देतो आणि त्यांचे अनेक मुद्दे त्यांनी या ठिकाणी मांडलेले आहेत। या ठिकाणी एमएससीबीचे लोक आली, आम्ही पाहिलं पीडब्ल्यूडीची लोक आली, पण ही शिवसाहेब आले, ह्या तिन्ही यंत्रणा या ठिकाणी आल्यावर आम्हाला लक्षात आलं की ह्यांचा ताळमेळ नाही, हे सगळे आपापल्या कामात मग्न आहेत आणि यांना ह्या कामावर कोण काम करतंय, कोणाची जिम्मेदारी ही यांना सांगता येत नव्हती, हा त्यांच्यातला विसंगतपणा आम्हाला या ठिकाणी दिसून आला। आणि 6 नंबरची जी मागणी मी या ठिकाणी जाहीर करतो, शिवसाहेबांना मी सगळ्यात महत्त्वाचं एक या ठिकाणी आवाहन करतो की 4 ते 5 दरम्यान नागरिकांना भेटण्यासाठी जी वेळ तुम्ही जाहीर तिथं लिहिलेली ती पाठी तुम्ही लवकरात लवकर काढा, अन्यथा प्रहार संघटना तुमच्या समोर येऊन आंदोलन करून ती पाठी स्वतः काढण्याचं मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो। मुख्याधिकारी यांना जे प्रश्न विचारले की ज्या मुतारीचा विषय असेल किंवा जीवाचा असेल तर ते फक्त उडवाउडीची उत्तरं देतात, असे ठोस कुठलं हे करत नाहीत। तर ह्या मागण्या ज्या आहेत ह्याच्यातली 6 नंबरची जी मागणी ही जनतेला भेटण्यासाठीची जी वेळ आहे, तर एक तर त्यांचं मुळात कार्यालय 3 मजल्यावरती, तर एक सर्वसामान्य माणूस सिनियर सिटीजन एक तर थकलेले असतील, यांना जिनात चढण्या आणि उतरण्यासाठी जो त्रास होत आहे आणि त्याच्यात त्यांनी त्यांची वेळ जे दिलेली ती 4 ते 5 ह्या वेळेतच ते नागरिकांना भेटणार। तर आपण जनरली बघतो तर आपण तहसीलदार यांना भेटायला गेलो तर 11 ते 6 पर्यंत ते उपलब्ध असतात, मग असे काही जे मुख्याधिकारी आहेत त्यांच्यापेक्षा असे काही मोठे लागून गेले का? ते मला असा प्रश्न विचारायचा की मुख्याधिकारी जनतेसाठी तर जनता मुख्याधिकाऱ्यासाठी, हेच कळायला ह्या जामखेड शहरात मार्ग नाही। त्यांच्या तालुका अध्यक्ष पांडुरंग भोसले यांनी नगर परिषद संदर्भात 6 मुद्द्यांबाबत आज जे काही लाक्षणिक उपोषण केलं होतं त्या अनुषंगाने पहिला मुद्दा जिओ कंपनीचा होता। जिओ कंपनीने नगर परिषदेची कोणतीही ना हरकत किंवा परवानगी न घेता
जे काही पोल टाकले त्या पोलला नगर परिषदेच्या प्रशासनाने किंवा वैयक्तिकरित्या मी आणि इतर अधिकाऱ्यांनी कुणीही तसा सपोर्ट केलेला नाही, परंतु त्या कंपनीच्या अशा नाटाळ कृत्यामुळं नगरपालिका प्रशासनाची बदनामी झालेली आहे, नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागला, नगरपालिका प्रशासनामार्फत कंपनीला कायदेशीर नोटीसही देण्यात येणार असून कंपनीच्या विरुद्ध रस्त्यात अडथळा निर्माण केला आणि विना परवानगी पोल टाकले म्हणून आम्ही फौजदारी गुन्हासुद्धा पोलीस स्टेशनला दाखल करणार आहोत. दुसरे जे काही मुद्दे होते की बीड कॉर्नर ते पोलीस स्टेशनचा रस्ता जिओचे पोल आम्ही काढून टाकलेले आहेत आणि MSCBच्या पोलच्या संदर्भामध्ये MSCBने पुढील 2-3 दिवसात ते पोल शिफ्ट करण्याबाबतचा लेखी हमी दिलेली आहे. महिलांच्या स्वच्छतागृहाबाबत शहरातील एकूण 9-10 स्वच्छतागृह आणि मुतऱ्या ते दुरुस्त करण्याचं काम नगरपालिकेने हाती घेतलेलं आहे. नासिरे पटांसह कॅमेरामन अशोकवीर, एसनाने मीडिया, जामखेड.